काँग्रेसचे खासदार संतोष सिंग चौधरी यांचं भारत जोडो यात्रेच्या दरम्यान निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं संतोष सिंग चौधरी यांचं निधन झालंय. प्रशांत कदम या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. प्रशांत, नेमकं काय घडलंय? भारत जोडो यात्रा आज लुधियानामध्ये आहे आणि त्यावेळी सकाळी जेव्हा यात्रेला सुरुवात झाली तेव्हा राहुल गांधींसोबत काँग्रेसचे तिथले खासदार जालंधरचे संतोष सिंह चौधरी हे सुद्धा सामील झालेले होते आणि त्याच्यानंतर काही मिनिटांनंतर त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याचं कळतं आहे. 2014 आणि 2019 अशा दोनही वेळा त्यांनी लोकसभेची ही निवडणूक जिंकलेली होती. जेव्हा त्यांना त्रास झाला त्याच्यानंतर त्यांना तातडीनं फगवाडामधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र तिथं त्यांचं उपचारादरम्यानच निधन झाल्याचं कळतं आहे. जेव्हा हे वृत्त आलं त्याच्यानंतर राहुल गांधींनी सुद्धा भारत जोडो यात्रा सोडून तातडीनं हॉस्पिटलच्या दिशेनं धाव घेतलेली आहे आणि म्हणजे बाकीचे काँग्रेस नेते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पोहोचल्याचं बघतो आहे. प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर एक दुःखद बातमी, काँग्रेसचे खासदार संतोष सिंग चौधरी यांचं भारत जोडो यात्रेच्या दरम्यानच निधन झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.